आदर नहीं वैसे अरे थोड़ा बोला जास्त बोला काही तरी बोला पण बोला आता परिस्थिती अशी आली का सगळ्यात प्रांतात म्हणजे भारतीय जनता पार्टी हा पक्ष जेव्हा आपण मध्ये मिळून चालत होतो नंतर सगळ्यांची आशा अशी होती का आशाताई आल्यावरती आपण खूप पाडणार पण आता अशी परिस्थिती आली आशाताई आल्यावर आपण अजून शांत झालो आता पाहिजे भगत पक्ष करतील सगळं चाललंय त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आणि खास करून ताईंना एक विनंती आहे माझी आता दुर्गा नगरपालिका जवळ आली आहे काय झालंय ताईंच्या जवळचे जे लोक आहेत ते बाहेर असं वाटतं लोकांना सांगतात आमचं तिकीट फिक्स आहे त्यांनी कामं मी चालू केली ताईंना ही माझी विनंती आहे त्या दुर्गा नगरपालिकेत काही झालं तर 7 ते 8 सीट हे भारतीय जनता पार्टीचे याच्यात येणार म्हणजे येणार फक्त बाईंनी ताईंनी नियोजन व्यवस्थित करावं सगळ्यांना घेऊन बसावं आता ताई तुमच्या समोर बसलेले तुम्ही नीट बघा भारतीय जनता पार्टी कोर कमिटीची मीटिंग बोलवलेली आहे या मीटिंग बोलवण्यावरती सगळी लोक येत आली आता विषय असा होतो का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले काही समर्थक इथं कमी दिसत आहे ही परिस्थिती सगळीकडे चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या सगळ्या लोक हे आम्हाला माहीत आहे सगळ्यांनी एकत्र बसून एकमेकांची ओळख व्हायला पाहिजे अजून कोणी कोणाला ओळखत नाही कोण कुठं राहतो कोण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कोण ताईचा आहे तर हे भाषण हे दौरे याच्यापेक्षा तुम्हाला एक 8-15 दिवस याच्यावरती वेळ द्यावा लागेल कारण की जुन्नर नगरपालिका आहे पंच समिती आहे मार्केट आहे कारखाना आहे सगळ्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत एक वेळ काय होतो जो ताईच्या जवळ आहे तो म्हणतो मीच मोठा पक्षापेक्षा मीच मोठा ही परिस्थिती कडे ठेवतं आम्हाला बी अभिमान आहे ताईच्या जवळ जो असतात त्याची कामं होतात चांगली कामं होतात पण त्याच्या संघ पक्ष घेऊन चालायला पाहिजे असं सगळ्या कार्यकर्त्यांना एक माझी विनंती आहे एवढं सांगतो जय जय महाराज.